नमस्कार मी डॉक्टर सौ अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉक्ससुद्धा असतात वयाच्या तेराव्या वर्षी मुलींना मासिक पाळी यायला लागते जवळजवळ पंचेचाळीस वयापर्यंत मुलींना ही मासिक पाळी येत असते तर अशा वेळेला स्वच्छता म्हणून हायजीनच्या दृष्टिकोनातून पूर्वी कसं होतं की पाळीच्या वेळेला कापडं फडकी वापरली जायची त्याचा वासही यायचा स्वच्छताही राखली जायची नाही अस्वच्छ वाटायचं स्वतःला घाण वाटायची पण आता सॅनिटरी पॅड्स आलेले आहेत सॅनिटरी नॅपकिन्स आलेले आहेत त्यामुळे सर्रास हल्ली तेच वापरले जातात काही ना दिवसातून दोन तीन बदलावे लागतात जर खूप जास्त ब्लिडिंग होत असेल तर आणि काहीजणं दिवसातून काही जणी दिवसातून एकच बदलतात तर जर का तुम्हाला ब्लिडिंग कमी होत असेल तर तुम्ही एकच बदलत असाल परंतु जेव्हा तुम्ही हे पॅड्स वापरत असता त्यावेळेला तुम्ही काही काळजी घेणं फार आवश्यक असतं म्हणजे कसं की जेव्हा हे पॅड्स तुम्ही वापरत असता त्यावेळेला त्याआधी पॅड्स वापरण्याच्या आधी, आधी। मांड्यांना थोडंसं खोबरेल तेल लावलं पाहिजे कारण की पॅड्स वापरल्यावर तिथल्या ओलाव्यामुळं आणि घासल्यामुळं ते सातत्याने त्या ठिकाणी जखमा होतात सूज येते चालताना त्रास होतो मांड्याला मांड्या घासायला लागतात त्यामुळे ही पहिली काळजी घ्यायला पाहिजे त्या ठिकाणी खोबरेल तेल लावा दिवसातून दोन ते तीन वेळेला सॅनिटरी पॅड्स बदलला पाहिजेत कारण की त्या ठिकाणी जर का आता ओलावा राहिला तर एकतर दुर्गंधीसुद्धा येते आणि त्याचप्रमाणे त्याचं इन्फेक्शनसुद्धा तुम्हाला होऊ शकतं सारखी खाज येऊ शकते जर का त्या ठिकाणी ओलावा जास्त झाला ब्लिडिंग जास्त झाल्यामुळे तर त्याचे ओघळ पायावर येऊ शकतात कपड्यांनासुद्धा त्याचं स्पॉटिंग होऊ शकतं त्यामुळे दोन तीन वेळा पॅड्स बदलायला पाहिजेत पण समजा जास्त ब्लिडिंग होत नसेल तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक पॅड आणि रात्री झोपताना दुसरा पॅड बदलायला पाहिजे कारण की त्याचा नाहीतर एकतर कुजल्यासारखा वास येतो आणि त्यामुळे इन्फेक्शन होऊ शकतं त्यानंतर वाईट डिस्चार्ज होऊ शकतो, शकतो किंवा त्या एक दुर्गंधी येऊ शकते म्हणजे इतरांनासुद्धा लक्षात येतं काय आहे ते आणि ते अतिशय एम्बॅरॅसिंग असतं आणि ह्याच्यामुळे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनसुद्धा य होऊ शकतं खाज येऊ शक येऊ शकते त्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन होऊ शकतं यामुळे दिवसातून दोन पॅड्स कंपल्सरी बदलले पाहिजेत जरी तुमचं ब्लिडिंग कमी असलं तरीसुद्धा तसंच जेव्हा तुम्ही हे पॅड्स आणता तेव्हा होलसेलमध्ये खूप जास्त आणून ठेवू नका कारण की जुने पॅड्स झाले म्हणजे कसं होतं समजा एकदा तुम्ही तो पॅड फोडलेला असेल ते पॅकेट फोडलं की ते संपूर्ण संपवा कारण बऱ्याच वेळेला कसं होतं की ते अर्धवट फोडलेलं पॅकेट जे असतं समजा जे कमी पॅड्स लागले किंवा एक संपला आणि दुसरा पॅकेट असेल तर ते आपण तसंच कपाटात किंवा कुठेतरी असं ठेवून देतो देत। मग त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला झुरळं जातात किंवा मुंग्या काय होत नाहीत पण जुरुळं मात्र अगदी हमखास त्याच्यामध्ये जाऊन बसतात तर त्यामुळे ते बघायला पाहिजे आणि जर का उंदीर बिंदीर घरात असतील तर तोही विचार करा कारण की ते कापूस आहे त्यामुळे उंदर उंदीरसुद्धा ते बारीक बारीक खाऊ शकतात किंवा उंदीर त्याच्यात वितात सुद्धा बरं का म्हणजे ते मऊ मऊ असतं गुबगुबीत असतं आणि जर ते पॅड बरेच दिवस एक महिनाभर तुम्ही बाजूला ठेवलेलं असेल तर असं होऊ शकतं तुम्हाला हे ऐकायला घाणेरडं वाटू शकतं परंतु हे असं घडतं जुरळं तर अगदी कायम त्याच्यामध्ये जात असतात आणि जुरळं तुम्हाला माहिती आहे की ती इन्फेक्शन कॅरी करत असतात तर त्यामुळे एकदा पॅड फोडला म्हणजे पॅकेट फोडलं की ते पूर्ण वापरा आणि समजा एक दोन वापरलेत आणि बाकीवा एक दोन त्याच्यात राहिलेत तर प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये किंवा एखाद्या कागदामध्ये व्यवस्थित पॅक करून ते ठेवा आणि फार जुने पॅडसुद्धा अजिबात वापरू नका पॅड जेव्हा तुम्ही वापरणार आहात त्यावेळेला ते काढून बघा पिवळसर झाले असतील किंवा हवा लागून किंवा बऱ्याच वेळेला कसं होतं ते दबले जातात हवा कोंदट असते काही वेळेला कपाटामध्ये का वगैरे ओल असते किंवा पावसाळा असतो मग ते सुद्धा असे ओलसर होतात हे पकडतात ना मॉइश्चर पकडतात मग तसले पॅड्स अजिबात वापरू नका त्यांनासुद्धा इन्फेक्शन होऊ शकतं प तसंच बऱ्याच वेळेला कसं होतं की आहे तसेच ते पॅड्स पटकन वापरायचे मग त्यामुळे खाज सुटणं व्हाईट डिस्चार्ज होणं त्याच त्या त्या ठिकाणी ब्लिडिंग हेवी होणं हे सुद्धा त्याचं एक कारण असू शकतं की पॅडच इन्फेक्शन होऊ शकतो तसंच जे पॅड्स तुम्ही वापरत असतात तेच कायमस्वरूपी वापरा सारखे सारखे बदलू नका कारण की नवीन नवीन कंपन्या येत असतात नवीन नवीन पॅड्स येत असतात आणि एखाद्या कंपनीचा आपल्याला पॅड सूट झालेला असेल तर तोच वापरायला पाहिजे सारखे सारखे बदलू नका आणि एक सांगेन की बऱ्याच वेळेला कसं होतं की पाळी गेली तरी सुद्धा महिला पॅड वापरत असतात कारण की विशिष्ट वयानंतर मेनापॉजनंतर युरिन लिकेज व्हायला लागतं म्हणजे बाथरूमला थेमथेंब व्हायला लागतं किंवा बाथरूम आली की पटकन जायला लागतं तिथपर्यंत जाईपर्यंत काही वेळेला युरिन लिकेज होते किंवा कुठे समजा प्रवासाला वगैरे जायचं असेल तर हमखास पॅड्स घेतले जातात महिला पॅड्स घेतात कारण की ओलसरपणा जो असतो किंवा ते युरिन जर का त्या निकरवरती लागली तर त्याचा एक फाऊल स्मेल येऊ शकतो आणि यासाठी पॅड्स वापरलेले असतात त्यामुळं एक जो पॅड आहे तो संपायला वर्षन वर्ष लागतात काही वेळेला म्हणजे तेवढ्या एका दिवसापुरतं तुम्ही वापरणार किंवा तुम्ही पिक्चरला वगैरे गेलात तर तेवढा एका दिवसापुरतं तुम्ही वापरणार आहे कुठे गावाला जायचं असेल प्रवास करायचा असेल तर तेवढ्या एका दिवसच तुम्ही वापरणार त्या त्या वापर त्या वा आहे त्यामुळं ते पॅक तो पॅक संपत नाही लवकर तर त्यामुळे तो पॅक एकतर व्यवस्थित पॅक करून ठेवा कपाटात ठेवा ओलसर ठिकाणी ठेवू नका आणि जेव्हा तो पॅड वापरायला घ्याल त्यावेळेला त्यातनं झुरळं वगैरे बाहेर पडतात का किंवा त्याच्यावरती झुरळाची अंडी आहेत का बारीक मुंगी वगैरे आहे का ह्या सर्व चेक करून मगच तो पॅड वापरा नाहीतर अन्यथा ह्या पॅडनी तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकतं अस्वच्छ असलेल्या पॅडमुळे कारण की आमच्या वयामध्ये एस्पेशली कसं होतं की एक पॅड आणलं की ते वर्ष वर्ष पुरत असतं मग त्यामुळे जुने पॅड्स वापरले तरीसुद्धा खाज सुटू शकते युरिन इन्फेक्शन होऊ शकतं यासाठी ही काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे आणि पॅड डिस्पोज ऑफ करताना म्हणजे पॅड टाकताना तसेच्या तसे फेकू नका कारण तरुणपणी कसं असतं घाण वाटते परंतु तसं अजिबात करू नका पॅड बाहेर टाकू नका कारण तसेच जर का ते पॅड कचराकुंडीमध्ये वगैरे टाकले गेले तर कुत्री जी असतात ती ते पॅडचा कापूस असा सगळा सगळा इकडे तिकडे करतात ते अजिबात चांगलं दिसत नाही त्यामुळे वापरलेला पॅड वर्तमानपत्राच्या किंवा खाकी कलरच्या जे आपल्याला पाकिटं मिळतात त्या पाकिटाच्या आत घालून व्यवस्थित तो लॉक करा किंवा अगदी व वर्तमानपत्रात घातलं तर तो व्यवस्थित पॅक करा पॅक करून मगच तो टाका अन्यथा हा इति अतिशय घाणेरडं दिसतं आणि तुम्हाला माहिती आहे की आजूबाजूला लहान मुलं असतात इतर मुलं असतात तरुण मुलं असतात आणि त्यांच्या मनावरती त्याचा वाईट परिणाम होतो त्यामुळे जेव्हा तुम्ही पॅड टाकाल कचराकुंडीमध्ये वगैरे तर त्यावेळेला तो जो पॅड आहे हा पॅक करूनच टाका ओपन अजिबात टाकू नका धन्यवाद